हेच जर दुसऱ्या कुठल्या राज्यात झालं असतं, हेच जर तेलंगणामध्ये झालं असतं, हेच जर आंध्र प्रदेशमध्ये झालं असतं, हेच जर कर्नाटकमध्ये झालं असतं, हेच जर गुजरातमध्ये झालं असतं, तर तिकडच्या मुख्यमंत्र्यांनी तिकडच्या उद्योग मंत्र्याचा राजीनामा मागितला असता आणि तो घेतला असता. पण आपल्याकडे मुख्यमंत्री बिचारे खूप व्यस्त आहेत. कशात व्यस्त आहेत? त्याच्यानंतर आता आठ दिवसानंतर मी हे परवाकडे जाहीरपणे बोललो आणि आज पण बोलतो, तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने बोलतोय की तिसरा प्रोजेक्ट महत्वाचा आहे. अनिल परब साहेब आपल्याला आठवत असेल, आपण एअरबस आणि टाटा हा मोठा एक प्रस्ताव आहे, ह्याचा पाठपुरावा करत आहोत. मागच्या वर्षीपासून पाठपुरावा करत आहोत. आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी केंद्र सरकारला लिहिलेलं आहे की जसं रोह्याला आम्ही बल्क ट्रक पार्क करू इच्छितो, जसं वेदांताचा प्रोजेक्ट आम्हाला पुणे जिल्ह्यात द्यायचा होता, तसं नागपूरमध्ये मिहान आहे आणि तिथेच आम्हाला या एअरबसची कंपनी यायची होती, आणायची होती, तो आमचा पाठपुरावा होता. तीन दिवसापूर्वीपर्यंत मी जेव्हा बोललो नव्हतो, या मुख्यमंत्र्यांना असेल, तात्पुरतं मुख्यमंत्र्यांना असेल, या उद्योग मंत्र्यांना असेल, या सरकारला असेल, या खोके सरकारला असेल, एअरबस नावाचा प्रस्ताव आहे हे माहिती देखील नव्हतं. आज सगळीकडे बोलतात की आम्ही एअरबस साठी पाठपुरावा करू, एअरबस साठी पाठपुरावा करू. म्हणजे आपल्या राज्यात काय नक्की चाललेलं आहे? हे उद्योग खातं असेल, आपले मुख्यमंत्री असतील. मी परवाकडे बोललो की लवकर पाठपुरावा करा, कारण आता नवरात्री येणार आहे. मग मुख्यमंत्री महोदयांना दांडिया गरबा आता त्यांचा रेकॉर्ड आहे, 250 मंडळ त्यांनी फिरलेले आहेत, आता 450 मंडळ स्वतःचं वर्ल्ड बुक मध्ये रेकॉर्ड आणायचं आहे. घरा 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 फिरायचं सगळीकडे.